कडेगाव विहापूर येथे घर व शेत जमीन करीत नसल्याच्या रागातून मुलाने बापाच्या डोक्यात खांद्यावर लाकडी जबर मारहाण करीत तोंड डोके फरशीवर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना घडली तानाजी यशवंत माने वय सत्तर असे मृताचं नाव आहे संशयित प्रदीप ताणाजी माने याच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केले मृत तानाजीची पत्नी मंगल ताणाजी माने यांनी फिर्याद दिले दरम्यान या घटनेने विहापूरवर शोककळा पसरले पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की तानाजी माने विहापूर येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा संशयित प्रदीप माने याला दारूचे व्यसन आहे अनेक दिवसांपासून तो घर व जमीन नावावर करा म्हणून वडिलांशी वाद घालत होता दरम्यान शनिवारी दुपारी प्रदीप दारू पिऊन घरी आला विहापुरात बापाचा खून यांच्यासोबत घर व शेतजमीन नावावर करण्यावरून वाद घालू लागला त्यानंतर रागाच्या भरात व दारूच्या नशेत वडील ताणाजी यांना लाकडी दाणक्याने डोक्यात खांद्यावर जब्बर मारहाण केली त्यांचे तोंड व डोके फरशीवर आपटले यात ताणाजी गंभीर जखमी झाले त्यांना सांगलीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झालाय कडेगावचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे अधिक तपास करीत आहेत